नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कवर। स्वागत आहे आपलं डीके मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमचा जे काही बेनिफिशरी स्टेटस आहे तर ते नेमकं कसं चेक करायचं, अगदी आपण दोन मेथड या स्टेपमध्ये बघणार आहोत। सोबतच तुमचा जो काही हप्ता आहे बँकेचा, तर KYC केल्यानंतर आता तो कोणत्या बँकेत येणार, तो नेमका कसा पाहायचा, ते मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम बघा, तुम्हाला इथं PM किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर बघा, इथं फार्मर कॉर्नर हा ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे। त्यानंतर बघा, या ऑप्शनमध्ये तुम्हाला खाली जायचं आहे। खाली आल्यानंतर बघा, इथं बेनिफिशरी स्टेटस ही एक लिंक तुम्हाला ॲक्टिव्ह झालेली दिसणार आहे। तर या बेनिफिशरी स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बेनिफिशरी स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर इथं हे पेज ओपन होणार आहे। तर बघा, तुमचं जे काही PM किसानचं स्टेटस आहे, तर तुम्ही ते आता दोन मेथडनं चेक करून घेऊ शकता। तर पहिली मेथड आहे ती म्हणजे मोबाईल नंबरनं आणि दुसरं आहे रजिस्ट्रेशन नंबरनं। तर तुम्ही ज्यावेळेस PM किसानवर रजिस्ट्रेशन केलं होतं आणि रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो काही मोबाईल नंबर दिला होता तो जर तुम्हाला माहीत असेल, तर बघा इथं पहिली मेथड म्हणजे तुम्ही इथं मोबाईल नंबरनं स्टेटस जाणू शकता। तर मोबाईल नंबरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे तसंच ठेवायचं आहे। आणि तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे, तर तो मोबाईल नंबर तुम्हाला या फील्डमध्ये एंटर करायचा आहे। त्यानंतर खालचा जो काही कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड फिल करायचा, आणि त्यानंतर गेट डाटा या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर माहीत नसेल आणि रजिस्ट्रेशन नंबर माहीत असेल, तर मग बघा इथं जे काही रजिस्ट्रेशन नंबर ही फील्ड देण्यात आलेली आहे, तर या रजिस्ट्रेशन नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे, तर तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या फील्डमध्ये एंटर करायचा आहे, कॅप्चा कोड फिल करायचा आहे, आणि त्यानंतर तुम्हाला गेट डाटा या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल, तर बघा इथं डाव्या कोपऱ्याला क्लिक हिअर टू नो युअर रजिस्ट्रेशन नंबर ही एक लिंक देण्यात आलेली आहे। तर यावर क्लिक करून सुद्धा तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे, तर तुम्ही तो जाणून घेऊ शकता। तर बघा, तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे, तर तो मोबाईल नंबर तुम्हाला या फील्डमध्ये एंटर करायचा आहे। बाजूचा कॅप्चा कोड तुम्हाला या फील्डमध्ये एंटर करायचा आहे। त्यानंतर गेट मोबाईल OTP या लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्ही जो काही इथं मोबाईल नंबर एंटर केला, तर त्या मोबाईलवर एक OTP जाणार आहे। तर तो मोबाईलचा OTP तुम्हाला या फील्डमध्ये एंटर करायचा आहे, आणि त्यानंतर तुम्हाला गेट डिटेल्स या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। तुम्हाला PM किसानचा एक 4 अंकी OTP येणार आहे। तो OTP टाकल्यानंतर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे, तर गेट डिटेल्स या बटनावर क्लिक केल्यानंतर तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दिसणार आहे। तर बघा, आता मी OTP टाकतो। तर बघा, इथं गेट डिटेल्स या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे। तर बघा, हा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्यासमोर आलेला आहे, आणि तुमचं जे काही नाव आहे, तर हे नावसुद्धा तुमच्यासमोर इथं आलेलं आहे। तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही कॉपी करून तुमचं जे काही स्टेटस आहे किंवा बाजूला लिहून तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे, तर ते इथं चेक करून घेऊ शकता। तर बघा, आता तुम्हाला परत होमपेजवर यायचं आहे। इथं होमपेजवर आल्यानंतर बघा, आपण जसं सुरुवातीला या वेबसाईटवर आलो होतो तसंच तुम्हाला परत जायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला इथं जे काही बेनिफिशरी स्टेटस हे बटन देण्यात आलेलं आहे, तर यावर क्लिक करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, इथं दोन ऑप्शन येणार आहेत, मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर। तर आपण इथं रजिस्ट्रेशन नंबरने स्टेटस कसं चेक करायचं ते बघूया। मोबाईलनं कसं चेक करायचं ते मी तुम्हाला आता सांगितलं जाईल। तर बघा, इथं जे काही रजिस्ट्रेशन नंबर ही फील्ड देण्यात आलेलं आहे, तर या रजिस्ट्रेशन नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे, तर तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या फील्डमध्ये एंटर करायचा आहे, कॅप्चा कोड फिल करायचा, आणि गेट डेटा या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, इथं फार्मर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्हाला इथं फार्मरचे डिटेल पाहायला मिळत असेल। ठीक आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा तुम्ही पाहू शकता, आणि तुमच्या मोबाईलचे शेवटचे 4 अंकसुद्धा पाहून घेऊ शकता। त्यानंतर बघा, इथं जे काही किस्त येतात ज्याला आपण इन्स्टॉलमेंट म्हणतो, तर आतापर्यंत तुम्हाला PM किसानचे 11 किस्त मिळाल्या आहेत। तर जी काही आपली 10वी किस्त होती, तर 10व्या किस्तेपर्यंत आधी तुम्हाला ज्या बँकेत पैसे मिळायचे, तर त्या बँकेत ते जमा व्हायचे। परंतु ज्यावेळेस PM किसानची EKYC आली, त्यानंतरची किस्त आहे 11वी। तर 11वी किस्तामध्ये कसं झालं, ज्या बँकेमध्ये तुमचं आधार मॅपिंग होईल आहे, तर त्या बँकेमध्ये ऑटोमॅटिक पैसे गेलेले आहेत। त्यामुळे आता बघा, इथं 11व्या किस्तामध्ये कसं बघायचं, तर बघा 11व्या किस्तामध्ये जे काही बँक नेम दिसणार आहे, तर त्याच बँकेत तुमची किस्त जमा होणार आहे, आणि जे काही अकाउंट आहे, तर शेवटचा जे काही 4 अंक आहेत, तर हे सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळत असतील। ठीक आहे, आणि जे काही तुमची 11वी किस्त आहे, तर ती नेमकी कोणत्या डेटला झाली, ती सुद्धा तुम्ही इथं पाहून घेऊ शकता। तर 11व्या किस्तामध्ये जे बँक नेम येत असेल, त्याच बँकेमध्ये आता तुमचं जे काही PM किसानचा 12 हप्ता आहे, आणि येणारे जे काही पुढचे हप्ते आहेत, तर ते मग येणार आहेत, आणि अकाउंट नंबर तुम्ही इथं शेवटचे 4 अंक पाहून घेऊ शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला
तुमचा बेनिफिशियरी स्टेटस असं चेक करायचं आणि तुमचे नेमके पैसे आता कोणत्या बँकेत देणार ते तुम्ही अशा प्रकारे पाहून घेऊ शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व इतरांना सुद्धा शेअर करा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।